हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्त रहा, मजेत रहा. तर मी राजेश्री माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आणि चला सुरुवात करते आजच्या ब्लॉगला. तर इथे तुम्ही पाहताय की दर्शन मस्त तयार होत आहे आणि बॅग वगैरे घालून रेडी आहे. तर दर्शन चाललेला आहे फिरायला. बहीण आणि बहिणीची फॅमिली ते सगळे मिळून जात आहेत फिरायला अलिबागला. तर दर्शनसुद्धा त्यांच्याबरोबर जातो आहे कारण सनी आणि सुमित आहे, तर दोघांबरोबर मस्त त्याचंसुद्धा फिरणं होईल. तर इथे आता जाण्यासाठी डायरेक्ट बसने जायचं म्हटलं तर बस अवेलेबल नव्हते, म्हणून इथे दर्शन आणि नम्रता दोघे बघत होते की कोणत्या ॲपने म्हणजे असं जायचं, म्हणजे बाईक वगैरे येते ना हल्ली रॅपिडोज, त्याच्याने जायचं वगैरे सगळं पाहत होते. तर आता दर्शन जस्ट गेला आणि त्याच्यानंतर नम्रताने इथे सुरुवात केलेली आहे मस्त संध्याकाळचा नाश्ता बनवायला. आता एकटीच आहे ती, आज दर्शन नाही आहे, तर मग ती मॅगी बनवून खाणार आहे. आणि मला तिने विचारलं, पण मला ना मॅगी खरंच खायला हल्ली ना आवडतच नाही. आधी मी खूप आवडीने खायचे, पण हल्ली हल्ली ना मला मॅगी खायची इच्छाच होत नाही. तर त्यामुळे मी तिला म्हटलं मला तर नको, तर तुझ्यासाठी तू बनवून घे. तर आता ना नम्रता एकदम छान मसाला मॅगी बनवते, म्हणजे असं फक्त पाण्यात घालून शिजवतात ना त्याप्रकारे नाही. तर इथे तुम्ही पाहताय की तिने मस्त एकदम छान फोडणी दिलेली आहे, त्याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची वगैरे टाकली तरीसुद्धा चालतं. आणि कांदा टोमॅटो सगळं घालायचं आणि छान ना एकदम परतून ते घ्यायचं असतं. आणि त्याच्यानंतर मग आपले जे वाटाणे येतात ना सीझनमध्ये, आता हिरवे वाटाणेसुद्धा अवेलेबल आहे, तर आपण तेसुद्धा घालू शकतो. किंवा आपल्याकडे कोणत्या हिरव्या भाज्या असेल तर त्यासुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. तर आता इथे नम्रताने थोड्याफार टोमॅटो वगैरे कांदा सगळं घातलेलं आहे आणि मस्त एकदम छान परतून घेतलं. आणि त्याच्यामध्ये आता तिने म्हणजे जेवढं जास्त तिला असं म्हणजे एकटी पुरतंच बनवायचं आहे ना, तर जेवढी तिला थोडं असं रसरशीत पाहिजे आहे म्हणजे ग्रेव्ही पाहिजे, तेवढंच तिने पाणी घातलं. आणि इथे ना तिने डायरेक्ट हा मसाला घातला, पण याच्या बदली मी तुम्हाला टिप देईन की जो मसाला आहे ना तो पाण्यामध्ये थोडंसं वाटीत पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मसाला घालून छान ढवळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ते पाण्यात टाकायचं उकळत्या पाण्यामध्ये. कारण ना मग त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि मसाला सगळीकडे अगदी प्रॉपर लागतो. तरी पाहायचे सुंदर असं आकाश किती छान वाटत आहे आणि अगदी गुलाबी आणि असं छान रंग आलेले आहेत. तर आजचा हा जो व्लॉग आहे ना हा खरं तर आहे शुक्रवारचा, म्हणजे 10 तारखेचा. तर ॲक्च्युली एडिटिंग करायला वेळच नव्हता आणि त्याच्यानंतर शनिवार रविवारसुद्धा मी माहेरी गेलेली, त्यामुळे सगळं राहिलेलं ॲडिटिंग करायचं. तर थोडा उशिरा येत आहे तुमच्याकडे, तर प्लीज त्यासाठी सॉरी. तर आता नम्रताने मस्त अगदी छान गरमागरम असं मॅगी बनवून नाश्त्याला घेतलेलं. एवढ्यातच ना बहिणीचा फोन आला, कारण माझे आता 49,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आणि आता 50,000 होतील, यासाठी ताईने सांगितलेले की काउंटडाऊन स्टार्ट कर, म्हणजे तुला ते दाखवता येईल वगैरे. आणि माझं तर खरं त्याच्याकडे लक्षच नव्हतं, मी आपलं व्हिडिओज बनवायचे, ॲडिटिंग करायचं आणि आपलं ब्लॉग्स टाकायची, माझं हेच मी करत असते, पण ह्याच्याकडे माझं तेवढं लक्ष गेलं नव्हतं. आणि ताईने बरोबर त्याच वेळेला फोन केला आणि दाखवलं की नम्रताने मग लगेच लॅपटॉप घेतला आणि सुरुवात केली पाहायला. आणि नेमकं ना दर्शन पण घरी नव्हता, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला होता, कारण माझं म्हणजे जो अकाउंट आहे ना तो कुठे ओपन करायचा काय तेवढं मला माहीत नव्हतं. आणि त्याचा पासवर्डसुद्धा आम्हाला म्हणजे कुठे लिहिलं आहे ना तेसुद्धा कळत नव्हतं, त्यामुळे खूपच जरा आमचा घोळ चालला होता. तर नम्रता सगळीकडे आपलं सर्च करत होती, त्यानंतर मोबाईलमध्ये वगैरे पण पाहिलं आणि त्याचबरोबर नाश्ता बिचारीचा असाच तिकडे थंड होत चाललेला. तर त्याच्यानंतर आता नाही ते बहिणीचासुद्धा फोन आला होता, म्हणजे सुमित जो आमचा आहे ना तो माझ्यापेक्षा पण बहिणीला आणि सुमितला जास्त असं एकदम ते इगर झाले होते की कधी होतील पूर्ण 50,000 आणि कधी ते पाहता येईल. म्हणजे त्यांची जी उत्सुकता क्युरिओसिटी जी आहे ना ती माझ्यापेक्षासुद्धा म्हणतात ना 100 पटीने जास्त होती. तर हे पहा इथे बहिणीचा आणि सुमित दोघंसुद्धा आहेत व्हिडिओ कॉलमध्ये. आणि एवढी स्माईल सुमितची, नम्रता सांगते की मम्मी त्याची स्माईल बघून बघ कळते की त्या किती खुश आहे, म्हणजे अगदी ब्रॉड स्माईल दिलेली आहे त्याने. तर आता 49,000 पर्यंत पोहोचलेलं तर आहे, तर बघूया आता किती वेळ लागेल. म्हणजे असं झालेलं होतं की पटापट हे आवरावं, कारण मी ना ॲक्च्युली व्लॉग बनवायला घेतलेला होता आणि त्याच्यामध्येच मग हे सुरुवात झालेली होती, तर म्हटलं ठीक आहे. तर माझा जो आनंद आहे बहिणीचा, सुमितचा, नम्रताचा, आमचा आनंद म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया, म्हणून मग हे सगळंसुद्धा मी शूट केलं. मला खूप बरं वाटत होतं की कुठेतरी एक 50,000 हा नंबर आपण तिथपर्यंत पोचणार आहोत, त्या नंबरापर्यंत म्हणजे मी जाणार आहे. तर आता ना इथे सुमितने सांगितलेलं की त्याला पासवर्ड पाठवला की तो तिथून मग कंटिन्यू करेल, पण सगळीकडे शोधून झालं
मी कुठे लिहून ठेवलेलं आहे म्हणजे असं की नेहमी आठवावं आणि लगेच मिळावं म्हणून, पण नेमकं ना मला आज आठवत नव्हतं काय माहीत, मला सुचतच नव्हतं की कुठे मी पासवर्ड लिहून ठेवलेला आहे. नम्रताला पण सांगितलं की अगं तुझ्या डायरीमध्ये सुद्धा बघ, कदाचित तिथे असेल. तिने सुद्धा बिचारीने खाणं साईडला ठेवलं आणि सगळं इकडे तिकडे शोधत होती, तर या डायरीमध्ये सुद्धा आम्ही पाहिलं पण तिथेसुद्धा काहीच मिळत नव्हतं. म्हणजे असं झालेलं ना की नक्की कुठे लिहिलेलं आहे असं वाटत होतं, कुठेतरी माझं आहे लिहिलेलं, पण ते ना विजिबल होत नव्हतं डोळ्यासमोर, असं त्याचं एक येत नव्हतं की नक्की कुठे आहे. तर ॲट द एंड असं झालं की म्हटलं चला जे आपण ह्याच्यामध्येच चॅनलमध्येच आहे ना तिथूनच पाहूया. आणि इथे बहिणीचा व्हिडिओ कॉल कंटिन्यू चालूच आहे, म्हणजे कधी तिकडे पूर्ण होतील. म्हणजे सुमितने सुद्धा तिकडे लॅपटॉप ओपन करून ठेवलेला आणि इथे आम्ही सुद्धा लॅपटॉप ओपन करून ठेवलेला आहे आणि बस असं पेशन्स ठेवून बसलेलो आहोत की कधी आता कंप्लीट होतील आणि बस बघू आम्ही. तर 49,000 झालेले आणि मोबाईलमध्ये तर माझे पुढचे नंबर्स ते दाखवत होते आणि फक्त इथेच राहिलेलं. तर हे पहा आता 49,900 झालेले होते आणि कंप्लीट झालेले आहेत 50,000. खूप मस्त वाटलं. यस, 50,000 झालेले आहेत. मस्त एकदम. तर आता आमच्याकडे एक सरप्राईज असं पार्सल आलेलं आहे आणि तुम्ही पाहताय नम्रता फोनवर बोलते कारण सुमितने इथे एक छान असं पार्सल पाठवलेलं आहे. तर हे पहा इथे आपल्या सुमितने छान असं लगेच केक पाठवलेला आहे 50K सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याबद्दल. खरंच मला असं अनएक्सपेक्टेड होतं की एवढ्या लवकर एवढं छान तुमच्या सर्वांचा प्रतिसाद मिळेल आणि एवढं भरभरून प्रेम मिळेल. तर असंच प्रेम द्या आणि सगळ्यांनी व्लॉग पहा. तर चला आता केक कटिंग करूया. तर थँक्यू सुमित. केक दिसतोय का? चला आता केक कट करूया. वाव, आणि माझ्यापेक्षा ना जास्त अशी उत्सुकता नम्रताला, दर्शनला आणि ताईला होती कारण मी तर माझं नॉर्मल असं जे काय करायचं आहे तेच माझं काम चाललेलं. पण खरंच थँक्यू सो मच. मस्त तुमचं सर्वांचं प्रेम आणि घरच्यांचं प्रेम सगळ्यांमुळेच कुठेही पुढे गेलेलं आहे सगळं असं. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि दर्शनला मिस करते. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू. तुम्हाला सर्वांना पुन्हा पुन्हा खूप 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 धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या, भरभरून प्रेम द्या, व्लॉग्स पहा आणि काय वेगळं पाहायचं असेल तर मला कमेंट करून सुद्धा नक्कीच सांगा. तर भेटूया पुन्हा एका नवीन आणि सुंदरशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, नमस्कार.